संसदेचं जे मॉडेल आपण आपल्या देशात वापरलेलं आहे, सो त्या मॉडेलला वेस्टमिन्स्टर मॉडेल या नावाने ओळखलं जाते. आता तुम्ही म्हणणार, सर हे वेस्टमिन्स्टर मॉडेल काय आहे? तर लक्षात घ्या, वेस्टमिन्स्टर नावाचा म्हणजे आपण आपल्या देशाची संसद किंवा कायदेमंडळ हे ब्रिटनकडून घेतलेलं आहे. सो आपल्या ज्या कायदेमंडळात असणाऱ्या ज्या तरतुदी आहे, सो त्या कोणत्या देशाकडून आलेल्या आहे? ब्रिटन नावाच्या देशाकडून आलेल्या आहे. आणि ब्रिटनमधली जी संसद आहे, जी त्या एरियामध्ये आहे, तुम्हाला आता माहीत असेल, सो ब्रिटनची राजधानी जी आहे, सो ब्रिटनची राजधानी ही लंडन आहे. आणि ब्रिटनची राजधानी ही लंडन आहे, आणि त्या लंडनमध्ये एक एरिया आहे, सो त्या एरियाचं नाव काय आहे रे पोरांनो? वेस्टमिन्स्टर हे नाव आहे त्या एरियाचं. आणि त्या एरियामध्ये संसद असल्यामुळं सो ते जे मॉडेल आहे ब्रिटनचं, सो त्या मॉडेलला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात. जसं आता पुण्यामध्ये सदाशिवपेठ नावाचा एरिया आहे, अमरावतीमध्ये गाडगे नगर नावाचा एरिया आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा नावाचा एरिया आहे, मग त्या भागात जर संसद असेल तर मग ती जर कोणी कॉपी केली असेल तर ते काय म्हणणार की बाबा संभाजीनगरमधल्या औरंगपुरा मॉडेलवरती आमची संसद आधारलेली आहे, पुण्यामधल्या सदाशिवपेठ वर आमची त्या ठिकाणी मॉडेल जे आहे आमचं सदाशिवपेठ मॉडेल किंवा अमरावतीचं गाडगेनगर मॉडेल, सो असं मॉडेलचं नाव पडणार. म्हणजे जसा तुमचा एरिया आहे तसं ब्रिटनमध्ये वेस्टमिन्स्टर नावाचा एरिया आहे, तिथं त्यांची संसद आहे, आणि त्या वेस्टमिन्स्टर नावाच्या त्या एरियावरून त्या मॉडेललाच नाव पडलेलं आहे. कोणतं मॉडेल रे? वेस्टमिन्स्टर मॉडेल. आता एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की भारताने आपली संसद ब्रिटनच्या संसदेवरून घेतलेली आहे, अमेरिकेच्या संसदेवरून घेण्यात आलेली नाही. अमेरिकेमध्ये पण संसद आहे जिला काय म्हटलं जाते? काँग्रेस म्हटलं जाते. अमेरिकेची जी संसद आहे तिच्यासाठी कोणता शब्द आलेला आहे? काँग्रेस. आपण संसद म्हणतो, ब्रिटनमध्ये इंग्रजीत पार्लमेंट म्हणतात आणि ते लोक त्या ठिकाणी काँग्रेस म्हणतात. सो आपण आपली जी संसद आहे ती ब्रिटनच्या पार्लमेंटवरून घेतलेली आहे, अमेरिकेच्या संसदेवरून नाही किंवा काँग्रेसवरून नाही. त्याचं कारण पहा, ब्रिटनच्या संसदेत कोणकोण असतो? ब्रिटनच्या संसदेत कोणकोण असतो? तर ब्रिटनच्या संसदेत तिथला राजा किंवा राणी हा तिथल्या संसदेचा भाग आहे. त्याच्यानंतर अप्पर हाऊस म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड, तिथलं जे अप्पर हाऊस आहे म्हणजे वरिष्ठ सदन आहे त्याला हाऊस ऑफ लॉर्ड म्हणतात. त्याच्यानंतर लोअर हाऊस जे आहे ते हाऊस ऑफ कॉमन्स आहे. बघा, जे हाऊस ऑफ कॉमन्स आहे इथं सामान्य नागरिकांनी निवडून दिलेले सभासद असतात. हाऊस ऑफ लॉर्डमध्ये वंश परंपरेने म्हणजे राजाच्या दरबारात आधी लॉर्ड लोक असायचे, पहा आलं लक्षामध्ये, ते मोठे मोठे जमीनदार, सरदार, सुभेदार, उद्योजक असे लोक त्या हाऊस ऑफ लॉर्डमध्ये असायचे. सो आज पण तिथं हाऊस ऑफ लॉर्डमध्ये तेच लोक बसतात. सो त्याला तिथं अप्पर हाऊस म्हणण्यात येते म्हणजे वरिष्ठ सदन म्हणण्यात येते. त्याच्यानंतर लोअर हाऊसमध्ये लोकनिर्वाचित सदस्य असतात, कॉमन लोक तिथं रिप्रेझेंट करतात, तर त्याला काय म्हटलं जाते? हाऊस ऑफ कॉमन्स. आपण एक पाहिलेलं आहे, ब्रिटनमधला पंतप्रधान हा नेहमी हाऊस ऑफ कॉमनमधलाच असतो, हाऊस ऑफ लॉर्डमधून कधीही पंतप्रधान बनू शकत नाही. मात्र भारतामध्ये वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह, लोकसभा किंवा राज्यसभा कुठून पण एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान बनता येते, हे आपण शिकलो होतो. सो ब्रिटनच्या संसदेमध्ये हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. आता ब्रिटनमध्ये तिथला राजा किंवा राणी हा जो आहे हा संसदेचा अविभाज्य भाग आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे याच्यामध्ये. सो ब्रिटनच्या संसदेत तिथला राजा असू द्या सत्तेमध्ये किंवा राणी असू द्या, सो ती तिथल्या संसदेचा अविभाज्य भाग आहे. सो त्याचं कारण असं आहे, जरी राजा किंवा राणी संसदेमध्ये म्हणजे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊसमध्ये भाग घेत नसले तरीही या लोकांनी जो कायदा पास केलेला आहे, जे विधेयक पास केलेलं आहे, त्याचं कायद्यात रूपांतर तेव्हाच होते जेव्हा राजा किंवा राणी त्याच्यावरती सही करतात. म्हणून कायदे निर्मितीची प्रक्रिया जी संसदेसाठी महत्त्वाची आहे, संसद म्हणजेच कायदा निर्माण करणारी संस्था, आणि विधेयकावर जोपर्यंत राष्ट्रपतीची भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये राजा राणीची सही होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाला कायद्याचं रूप मिळत नाही. म्हणून संसदेमध्ये राजा आणि राणी यांचा पण समावेश होतो. सो सेम यांच्याच पद्धतीनं भारताने जे वेस्टमिन्स्टर मॉडेल त्या ठिकाणी निवडलेलं आहे, सो इथं आता इथं मोनार्की आहे. मोनार्की म्हणजे काय? राजेशाही आहे. म्हणून ब्रिटनमध्ये राजा किंवा राणी हे तिथले नामधारी प्रमुख असतात, पण भारताच्या केसचा नामधारी प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. कारण आपल्या देशामध्ये रिपब्लिक आहे, प्रजासत्ताक आहोत. प्रजासत्ताक मध्ये प्रजेने निवडून दिलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपती हा देशाचा नामधारी प्रमुख असतो. म्हणून भारताच्या संसदेमध्ये जसं ब्रिटनच्या संसदेत राजा किंवा राणी आहे कारण ते मोनार्किक आहे, राजेशाहीवाले आहे, आपण रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताकवाले आहोत. म्हणून भारताच्या संसदेत राष्ट्रपती आहे जसं यांच्या संसदेत राजा किंवा राणी आहे. वरिष्ठ सदनाला राज्यसभा म्हणतात, कनिष्ठ सदनाला त्या ठिकाणी लोकसभा म्हणतात.
खूप जण विचारतात सर याला वरिष्ठच का म्हणायचं, याला कनिष्ठच का म्हणायचं, तर त्याचं कारण आहे ब्रिटन. सो ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डला वरिष्ठ सदन म्हटलं जाते आणि हाऊस ऑफ कॉमन्सला लोअर हाऊस म्हटलं जाते. तसंच भारतामध्ये जे लोकांचा लोकांना रिप्रेझेंट करते लोकसभा ते लोअर हाऊस आहे, कनिष्ठ सभागृह आहे, आणि जे राज्यांना रिप्रेझेंट करते त्याला म्हणतात राज्यसभा, ते वरिष्ठ सभागृह आहे, लक्षात घ्या. आणि राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतात देखील राष्ट्रपती जो आहे तो संसदेच्या कामकाजात भाग घेत नाही, संसदेमध्ये मतदान करत नाही, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही, तरी तो संसदेचा कसा काय अविभाज्य भाग आहे सागर सर? तर त्याचं एकच उत्तर आहे की कोणताही कायदा वरिष्ठ किंवा कनिष्ठ सदनांनी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेने कोणताही विधेयक पारित केलं तर त्याचं कायद्यात तेव्हाच रूपांतर होते जेव्हा त्याच्यावरती राष्ट्रपतीची सही असते. राष्ट्रपतीने सही केल्याशिवाय विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही, म्हणून कायदा बनवण्यासाठी संसद आवश्यक आहे आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रपती असतो. आलं लक्षामध्ये? म्हणून संसदेचा राष्ट्रपती काय आहे, अविभाज्य भाग आहे, कारण कायदा निर्मितीमध्ये राष्ट्रपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला, राष्ट्रपती, वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून परीक्षेत विचारलं खालीलपैकी कोणाकोणाचा संसदेमध्ये समावेश होतो, तर ज्या पोरांचा अभ्यास नसतो ते फक्त मारतात लोकसभा आणि राज्यसभा, बाहेरून म्हणतात आम्हाला पेपर सोपा गेला. चूक, गणला त्यांचा पेपर. संसदेमध्ये तीन लोकांचा समावेश असतो, राष्ट्रपती, अप्पर हाऊस, लोअर हाऊस, किंवा लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग काय आहे, संसदेचं काम आहे कायदा बनवणे, आणि कायद्यावर जोपर्यंत राष्ट्रपती सही करत नाही तोपर्यंत विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही, म्हणून संसदेचा भाग आहे कोण, राष्ट्रपती. एवढंच नाही तर वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा यांचे अधिवेशनं बोलावणे, अधिवेशन समाप्त करणे, जर लोकसभेमध्ये एखादं सरकार अल्पमतात गेलं तर लोकसभा बरखास्त करणे, हे सगळे अधिकार राष्ट्रपतीला असल्यामुळे आलं लक्षात. सो राष्ट्रपतीचं प्रत्येक वर्षाच्या आधी राष्ट्रपतीचं एक अभिभाषण असते म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेपुढं. सो म्हणजे याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभेशी संबंधित काही गोष्टी देखील कोण टॅकल करतात, राष्ट्रपती. या सर्व कारणामुळे राष्ट्रपती हा संसदेचा भाग असल्याचं म्हटलं गेलेलं आहे.